गेल्या अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणाबाबत नाशिक महापालिकेने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यापुढे गोदावरीच्या पात्रामध्ये गाड्या कपडे धुणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांच्यावर 5 ते 10 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. हजार महापालिकेच्या या निर्णयामुळे गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल पडलेलं आहे. तसंच सैन्य दलातून निवृत्त झालेले कर्मचारी देखील गोदावरीच्या रक्षणासाठी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोदावरीमध्ये स्पेशली रामकुंडावरती लोक जे कचरा जे टाकत आहेत गोदावरी नदीमध्ये, तर त्याच्यावर आम्ही बंधन आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्या अनुषंगाने आता त्याच्यामध्ये कचरा टाकणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कसा दंड लावायचा याची योजना आम्ही आखत आहोत. त्याच्यासाठी आम्हाला काही विशेष स्क्वॉडसुद्धा लागणार आहेत. त्याच्यासाठी आम्ही डॉकेट ठेवणार महासभेमध्ये आणि मला पूर्ण खात्री आहे की महासभा त्याला मंजुरी देणार. आमची योजना अशी आहे की तिथे आम्ही एक्स आर्मीमॅन जे असतात त्यांच्या आम्ही सहकार्य घेणार. 100% चांगल्या निर्णयाचं नेहमीच आम्ही स्वागत करतो. महापालिका आयुक्त यांचे धन्यवाद आणि अभिनंदन. 80 माजी सैनिकांची जी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे गोदा रक्षणाचं कार्य होणार आहे, प्रदूषण मुक्तीसाठी जो प्रयत्न होणार आहे, नक्कीच स्वागतार्ह आहे. दुसरी गोष्ट, महापालिका आयुक्तांनी एक चांगली गोष्ट केली का नो वॉशिंग झोन केलेले. नाशिक शहरातले गाव दुनियातले जे कपडे धुणारे धोबी असतील ते रिक्षा भरून भरून अख्खे घाण जे कपडे असतात ते गोदाकाठी घेऊन येतात आणि कपडे वगैरे धुतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्याच्यावर कुठंतरी आळा बसायची आता शक्यता निर्माण झालेली आहे.